आज छत्रपति संभाजी नगर या ऐतिहासिक शहरामध्ये पीआईबी तर्फे म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो तर्फे आयोजित वार्तालाप परिषदच्या वेळी उपस्थित असलेले आमचे जिल्हाधिकारी माननीय सुनील चव्हाण साहेब, या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले मानव संशोधनचे अधिकारी श्री नितीनजी पाटील, ज्यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होतोय, अशा भारत सरकारच्या पीआयबीच्या डीजी स्मिता वत्स शर्मा मॅडम, तसेच जयदेवी स्वामी मॅडम, आमचे रमेश जयवाय, श्री देशमुख आणि जमलेल्या सर्व माझ्या पत्रकार बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम पीआयबीचं मी अभिनंदन करतो. एक चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. मला कल्पना आहे आपण एका छोट्याशा हॉलमध्ये साधारण एक 100 पत्रकारांबरोबर आपण वार्तालाप करतो, पण ह्या प्रत्येक पत्रकारांची ताकद एवढी मोठी आहे चव्हाण साहेब, हे लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. आपले विचार, आपली चर्चा, आपण जे काय ते तुमच्या लेखनीच्या माध्यमातून लाखो वाचकापर्यंत जाऊ शकतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे 26 मे 2014 साली देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यावेळेपासून सतत भारत देशाचा विकास कसा होईल ते सातत्याने प्रयत्न करतात आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज भारत देशाला जागतिक लेवलला एक वेगळं आणि चांगलं स्थान निर्माण झालेलं आहे. एवढंच नाही तर भारत देशाची जर आर्थिक परिस्थिती पाहिली, जर आपण दुसऱ्या देशाशी जर कंपेअर केलं, तर नक्कीच भारत देशाची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगल्या तऱ्हेने सुधरत आहे. भारत हा विकसित देश होत आहे, त्याची वाटचाल त्या दिशेने चालू आहे. आपण मागच्या वर्षी आझादी का अमृत महोत्सव साजरा केला आणि या अमृत महोत्सवामध्ये वर्षभर वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि 15 ऑगस्ट 2022 साली ज्यावेळेस लाल किल्ल्यावरून प्रधानमंत्रीजी बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता भारताचा हा 25 वर्ष हा अमृत काल आहे आणि हा अमृत काळ मध्ये भारत विकसित होईल, भारत हा जगातील एक महाशक्ती बनेल आणि जगाचा विश्वगुरु बनेल. आणि विश्वगुरु बनायचं असेल तर आपणाला प्रयास करावा लागेल, कष्ट करावा लागेल, हे सहजासहजी होणार नाही आहे. हे करायचं असेल तर प्रत्येक भारतीयाला आपल्या एक कर्तव्य बजावण्यासाठी काम करावं लागेल. शासनाच्या माध्यमातून काम करतोय, राज्य शासन करते, पण त्यासाठी जर खरं महत्वाचं जर आपल्याला काही साधन असेल तर हे तुम्ही पत्रकार बंधू आहात. म्हणून माझी आपणाला या वार्तालाप कार्यक्रमामध्ये आपणाला सूचना कम विनंती आहे की तुम्ही आपल्या भारत देशाला विकसित करण्यासाठी आणखी एक जगामध्ये विश्वगुरु बनवण्यासाठी पत्रकार हे महत्वाचा रोल करू शकतात आणि त्याचा एक छोटासा प्रयोग आपण आज संभाजीनगर शहरामध्ये करतो. आपण काही दिवसापूर्वी वाचला असेल, 15 दिवसापूर्वी IMF इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड ही जी संस्था आहे, ही संस्था आपली नाही आहे, ही जागतिक लेवलची संस्था आहे आणि त्यांनी ज्यावेळेस सर्व देशाचं संरक्षण केलं तर त्या संरक्षणमध्ये असं दिसून आलं सर्वेक्षणमध्ये, त्या सर्वेक्षण मध्ये भारत देश हा जगातील 5वी इकॉनॉमी बनला, म्हणजे
अमेरिका चाइना जर्मनी जापान सोलतर पांचवा देश होता माननीय प्रधानमंत्री जी ने ज्यादा शपथ घी होती भारत अकराव्या नंबर होता तो अकराव्या नंबर पांचव्या नंबर आलो विशेष अपन इंग्लंड सारख्या देशाला सुद्धा मागे टाकले इंग्लंड पेक्षा इकॉनॉमी भारता की चांगली है विविध सेक्टर मध्य विविध ज्यादा सुविधा आया सुविधा मध्यम आता अपने जिल्हाधिकारी साहब संगित वैक्सीन च नाव का अपना भारत देश एकमेव देश है कि या देशा मधे जास्त वैक्सीनेशन दोनशे कोटी लोकान फ्री वैक्सीन देने कुछ नहीं दोनशे कोटी जनते फ्री वैक्सीन देने काम शक्य केवल केवल भारत जे साइंटिस्ट होते शास्त्रज्ञ होते वैक्सीन का शोध लावला वैक्सीन का शोध लाइन अपने वैक्सीन अपन अपने लोग इम्पोर्ट कर शक्य मैं महत नहीं पीछे कि कोविड का वैक्सीन का शोध लगता वैक्सीन अपने लोग अपनी परिस्थिति सुधारलीवड़ नहीं तो कोविड मैनेजमेंट मधे माननीय प्रधानमंत्री मोदी साहब नेतृत्व मधे अर्थमंत्री निर्मला सीतारमण मैडम ने वेगवेगे ज्यादा स्कीम्स जाहिर किया स्कीम्स अत्यंत महत्वाचार है आत्मनिर्भर भारत अंतर्गत एमएसएमई स्मॉल उद्योजकाला जे 4.5 लाख कोटी पैकेज दिल सुधा महत्वाच है कारण एमएसएमई रोजगार देने में 30% जीडीपी एमएसएमई मु है जवजवल 6.5 कोटी लोग रोजगार एमएसएमई मिलते मैं एमएसएमई चांगले आया कारण भारत सरकार ने पैकेज दिया धरती वरती देशातील कामगार असेल मजदूर असेल काम बंद होते म्हणून माननीय प्रधानमंत्री जी ने गरीब कल्याण योजना अंतर्गत गोर गरिबांना मोफत राशन दिल म्हणून 1918-19 मध्ये स्वाइन फ्लू झाला होता त्यावेळेस त्या फ्लूपेक्षा लोक जास्त भूकबळीने गेली होती पण आपल्या देशामध्ये सर्वांना अन्नधान्य मिळालं एक मोठा एक्झाम्पल आहे त्याच्यापेक्षा मोठी योजना असू शकत नाही तर ह्या धर्तीवरती वेगवेगळ्या सरकारच्या स्कीम्स आपल्या माध्यमातून आपण पत्रकार बनतो आहात आपण पत्रकार असल्यामुळे तुमचा पत्रकारांचा रोल खूप मोठा आहे कारण आपणच म्हणतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ आधारस्तंभ हा पत्रकार आहे आणि या पत्रकारच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचू शकतो म्हणून तुमचा रोल खूप मोठा आहे म्हणून जिथं चुकतो जिथं अन्याय तिथं तुम्ही ते अन्याय दूर करण्यासाठी तुम्ही लिहिताच असतात अभिनंदन तुमचं अभिनंदन जिथं एखादा कोणी चुकत असेल त्याच्यावर टीका झालीच पाहिजे पण त्याचबरोबर सकारात्मक भूमिका घेऊन जे चांगलं काम होत आहे त्याला चांगलं म्हणणं आणि ज्या देशाच्या मानवतेच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या सुद्धा जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे मला सांगायला आनंद वाटतोय की मी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातला एक त्यांचा कोवर्कर त्यांचा सहाय्यक आणि हे करत असताना मला अर्थ खात्याची जबाबदारी आहे आणि अर्थ खात्यामध्ये गरिबातल्या गरीब माणसाला सक्षम कसं बनवता येईल हे अत्यंत महत्त्वाच्या स्कीम्स कोविडच्या काळामध्ये काढलेली प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही स्ट्रीट व्हेंडरसाठी जो माणूस समजा एखादा काम करणारा माणूस जर भाजीपाला विक्रेता असेल आणि तो भाजीपाला विक्रेत्याला जर काही ते भाजी घ्यायला सकाळी मंडीमध्ये जाऊन जर भाजी घ्यायची असेल त्याच्याकडे पैसे नसतात एखाद्या सावकाराकडे जातो मित्राकडे जातो तो पैसे त्याच्याकडून उसने घेतो व्याजाने घेतो दिवसभर काम करतो आणि त्याला तो पैसे परत करतो आणि ते व्याजासहित पैसे द्यावे लागतात अशा परिस्थितीमध्ये गोर गरिबांना रस्त्यावर काम करणाऱ्या हॉकर्सना माननीय प्रधानमंत्रीजींनी स्कीम काढली आणि या स्कीमच्या माध्यमातून त्याला फक्त दोनच गोष्टी करायच्या असतात अर्बन लोकल बॉडीमध्ये रजिस्ट्रेशन करणं आणि आधार कार्ड
आणि हे जर बँकेत गेलं त्याला 10,000 मिळतात आणि 10,000 जर मिळाले त्याने सक्सेसफुली ते परत जर केले 3 महिने त्याला 20,000 मिळतात. ते जर त्यांना सक्सेसफुली केलं त्याला 50,000 मिळतात. इथं कोलॅटरल लागत नाही. मग एखाद्या खासगी सावकाराकडे जाऊन पैसे घेण्यापेक्षा जर त्यांनी बँकेत जाऊन जर 10,000 घेतले तर त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि चान्स आहे, मी गुजरातमध्ये जाऊन आढावा घेतला, उद्या आपल्या विभागीय आयुक्तांना सांगून याच्यावरती मी सुद्धा तुम्ही सुद्धा त्यात असाल. पण तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मला सांगितलं, कारण सगळे कलेक्टर्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, पण सगळे सर्व कलेक्टर्स, सर्व जिल्हा परिषदचे सीईओ, त्याचबरोबर नगरपालिका नगर परिषदचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी यांची उद्या मी मराठवाड्याची बैठक करतो. एकच कारण आहे, जी भारत सरकारने जाहीर केलेली स्वनिधी योजना गोर गरिबापर्यंत पोहोचावी. बँकेने त्यांना पैसे द्यावे, बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांना मी बोलावले, कारण बऱ्याच वेळा आपला अनुभव आहे की बँकेमध्ये अर्ज दिल्यानंतर बँकेचे अधिकारी टाळाटाळ करतात, पण ते करू शकत नाहीत, कारण शेवटी बँक सुद्धा सरकारचीच आहे, सरकारच्या कंट्रोलमध्ये बँक आहे, म्हणून नियमाने त्यांना पैसे मिळाले पाहिजे अशी ही योजना आहे. त्याचबरोबर भारत देश हा किसान प्रधान देश आहे, शेतकरी जास्त आहेत, शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळायला पाहिजे, म्हणून किसान क्रेडिट कार्ड सारखी योजना ज्याला कोलॅटरल काही लागत नाही, 1,60,000 रुपये शेती करणाऱ्याला ॲनिमल हस्बंडरी म्हणजे गुरांसाठी जर पालनकर्त्याला फिशरीसाठी त्यांना मिळू शकतात तरी जास्त वेळ पण दोन तीन योजना सांगितल्या पाहिजे, कारण हे सर्वसामान्यांसाठी होत नाही, गोर गरिबांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे. आणि हे जोपर्यंत माननीय आपल्या माध्यमातून जोपर्यंत खालपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण आपला भारत देश फायनान्शियली अजूनही सक्षम होणार नाही. नितीन पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढला पाहिजे, आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही रोजगार किती देता, तुमचं आरोग्य कसं आहे, सर्वच गोष्टी येतात, म्हणून ह्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर मला सांगावं असं वाटतं की सेल्फ हेल्प ग्रुप बद्दल त्यांनी आता बोलले, ज्या महिला आपला एक ग्रुप तयार करून छोटा मोठा आपला घरगुती उद्योग करतात त्या उद्योगाला मार्केट तयार करून देणं, आणि त्या तयार करत असताना त्या सेल्फ हेल्प ग्रुपला सुद्धा अगदी 20 लाखापर्यंत चांगल्या तऱ्हेनं कर्ज मिळू शकतं, आणि हे जर महिला जर सक्षम झाल्या तर नक्कीच घर चालवण्यासाठी त्यांनी जे उत्पन्न केलं असेल त्यांना मदत मिळू शकते. म्हणून सेल्फ हेल्प ग्रुप असेल, प्रधानमंत्री स्वनिधी योजना असेल किंवा किसान क्रेडिट कार्ड असेल, त्या बेसिक गरजा भागवणाऱ्या योजना आहेत, त्या प्रधानमंत्रीजींनी मांच्या नेतृत्वात सुरू आहेत, आणि आपल्या माध्यमातून हे सर्वांपर्यंत येणार आहे. आणखी बऱ्याच योजना आहेत ज्या इन्शुरन्सच्या आहेत, अटल पेन्शन योजना असेल, जीवन ज्योती योजना असेल किंवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनी इतकी सोपी आहे गाडी साहेब, आपण अकाउंट ओपन केला जनधन मध्ये त्याच्यामध्ये फक्त 20 रुपये भरायचे, तर आपण बाहेर चहा जरी पिला तरी 20 रुपये लागतात, त्याला दोन दोन चहा पिला तर ते 20 रुपये भरायला जर आपण भरले तर त्याला 2 लाखाचं उद्या जर त्याचा ऍक्सिडेंट झाला, तो अपंग झाला तर त्याला 2 लाख. 20 रुपये भरायला काय करत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. पण हे अवेअरनेस आला पाहिजे, अवेअरनेस आणण्यासाठी हे वार्ताला लोकांमध्ये अवेअरनेस आणण्यासाठी आप मराठी समजते की मॅडम विजय पटाल अवेअरनेस आणण्यासाठी ही वार्तालाप, आणि हा वार्तालाप आपल्याकडे आहे असं नाही, हे इन्फॉर्मेशन ब्युरो जे आमचे केंद्रीय मंत्री आहे अनुरागजी ठाकूर, जे मागच्या टर्म मध्ये म्हणजे मागच्या 1.5 वर्षापूर्वी माझ्या जागेच होते, एमओएस फायनान्स होते, आता त्यांचं प्रमोशन होते कॅबिनेट मंत्री झाले, ते इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे. एनिवे तर मला सांगायचं की आपल्या माध्यमातून आपल्या भागातील लोकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. इन शॉर्ट मला सांगायचं आहे की जोपर्यंत या देशातला गरीबातला गरीब माणूस त्याला जोपर्यंत आर्थिक योजना मिळणार नाही, वेगवेगळ्या केंद्राच्या योजनांमध्ये त्याचं इन्क्लुजन होणार नाही,
तोपर्यंत आपला भारत देशाला एक वेगळं स्थान निर्माण होणार नाही. मला सांगावं असं वाटतं की प्रधानमंत्री जनधन योजना किती मोठी योजना आहे, म्हणजे आपल्या भारत देशाचे गोर गरिबांचे अकाउंट बँकेमध्ये नव्हतेच आणि ही योजना त्यांनी काढली प्रधानमंत्रीजींनी आणि बँकेला सांगितलं की तुम्ही गल्लीत जा, तुम्ही कॉलनीत जा, तुम्ही वस्तीत जा आणि तिथं अकाउंट उघडा. एखादा सर्वसामान्य नागरिक जर बँकेत गेला तर एक कागद आणा, ते कागद आणा, 5,000 रुपये भरा, अकाउंट उघडत नव्हते. पण आता झिरो बॅलन्स अकाउंट उघडले आणि झिरो बॅलन्स अकाउंट बरोबर या मला सांगावं वाटतं की झिरो बॅलन्स अकाउंट उघडून त्याच्याच बरोबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि त्यांना एक रुपये कार्ड पण देतात देतात सध्या सुरू केले. याचं एकच कारण आहे की भविष्यामध्ये आपल्याला जे चलन आपण जे कॅश जे वापरतो आपल्याला डिजिटल ट्रान्झॅक्शन वरती जायचं. म्हणजे मी फायनान्शियल इन्क्लुजनवर बोललो, आता डिजिटल ट्रान्झॅक्शन थोडं बोललो, तर आपल्याला डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये करायचं आहे. म्हणून अगदी छोट्या छोट्या कार्यकर्त्याकडे असेल किंवा मजुरांकडे असेल, आता आपलं कार्ड जर असेल किंवा आपण फोन पे, म्हणजे इव्हन जर त्या क्यू आर कोड असेल, फोन पे असेल, UPI असेल, ह्या गोष्टी डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये महत्वाच्या आहेत. आताच मॅडमनी त्यांच्या भाषणामध्ये शर्मा मॅडमने सांगितलं की ग्लोबल फिनटेक जो 3 दिवसापूर्वी ग्लोबल फिनटेक फेस्टिवल झाला मुंबईला, त्याच्यामध्ये साधारण 10,000 म्हणजे देशातून आणि परदेशातून लोक आले होते. त्याचा त्यात मी एक बघितलं होतं. तर हे सुद्धा म्हणजे आपण ट्रान्झॅक्शन करत असताना जे आता चेक सिस्टीम म्हणजे चेक न पैसे देणं किंवा कॅश न पैसे देणं हे बंद करून इलेक्ट्रॉनिक डिजिटली कसं करता येईल याच्यामध्ये सुद्धा आपण मध्यायची गरज आहे. आणि त्यासाठी आपलं फोन पे ॲप असेल किंवा UPI असेल हे अत्यंत महत्वाचं आहे. तर वेगवेगळ्या ज्या आज आपण दिवसभरामध्ये मला माहिती याच्यावरती एक बँकर येऊन इथं बोलणार आहेत, वेगवेगळे इथं व्याख्यान होणार आहेत आणि पत्रकारांसाठी महत्वाचं आहे. तुम्हाला नॉलेज असेल नसेल मी याच्यात बोलणार नाही, पण तुमच्या लेखणीच्या मधून जे तुम्ही लिहिणार आहात, जे तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मधून दाखवणार, ते लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचायचं काम तुम्ही करताय आणि हेच आम्हाला अपेक्षित आहे. म्हणून मी जास्त वेळ न घेता मी PIBचे सर्व DG मॅडम, त्यांचे सर्व स्टाफ यांचं अभिनंदन करतो. या शहरामध्ये अशा प्रकारचं एक वार्तालाप पत्रकाराबरोबर आज दिवसभर आहे आणि आपण सर्व जे आलात तर ते आणखी याच्यामध्ये भर पडो. म्हणजे आता संपलं उद्घाटन झालं असं न करता दिवसभर आपण बसून राहावं आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा अशी मी आपल्याकडून आशा बाळगतो. आणि लवकरात लवकर एक आपल्या माध्यमातून ह्या सगळ्या ज्या काही स्कीम्स तुम्ही ऐकाल, वाचाल, तुम्हाला लक्षात येईल, ते जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि एकंदरीत सांगू इच्छितो की भारत सरकारचं ध्येय आहे बँकिंग फॉर अनबँकर्स, म्हणजे अनबँकर्स म्हणजे ज्यांचा बँकेमध्ये अकाउंट नाही त्यांचं बँकेमध्ये अकाउंट काढणं. फंडिंग फॉर अनफंडेड, ज्यांना पैशाची गरज आहे, छोटा असो मोठा असो, ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना लोन उपलब्ध करून देणं. आणि त्याचबरोबर सिक्युरिंग फॉर अनसिक्युअर्स, म्हणजे जे अनसिक्युअर्ड आहेत ज्यांच्याकडे इन्शुरन्स नाही तर त्यांना इन्शुअर कसं करता येईल, इन्शुरन्स कसा देता येईल. त्या 3 प्रिन्सिपल्स वरती भारत देशाच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही काम करून जास्तीत जास्त भारतातील नागरिकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून अवेअरनेस इन द पीपल म्हणून हा वार्तालाप आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की ह्या माध्यमातून लोकांना याचा फायदा होईल. शेवटी आपल्या या लोकशाहीमध्ये जनता जनार्दन म्हणतो, जनता जनार्दन आहे, म्हणजे देव कुठे पाहिला का नाही, पण देव कुठे जनतेमध्येच आहे, माणसामध्ये देव आहे. पण ही जनता सुखी कशी करायची, जनतेला अवेअरनेस कसा द्यायचा हे तुम्ही करणार. आणि मला खात्री आहे संभाजीनगरचे पत्रकार आमचे सर्व मित्र आहेत, काही आले नाही व्हॉट्सअप मित्र आपले, पण ठीक आहे त्यांच्यापर्यंत पाठवा तुम्ही आणि आपण चांगलं काम करू एवढ्याच या प्रसंगी बोलतो. आम्ही परत एकदा PIBचे सर्व अधिकारी यांचं अभिनंदन करतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद.